सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने नई जिंदगी येथील यूपीएससी सेंटरची पाहणी करण्यात आली आणि या संदर्भात नियामक समितीची बैठकही घेण्यात आली. सोलापूर महानगरपालिका नई जिंदगी यूपीएससी या सेंटरचा मान्यवरांनी पाहणी करून नियामक समितीची बैठक घेतली आहे. उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध विषयांवर चर्चा करून आशा वर्कर्सचा सुद्धा पगार 2 दिवसात करणार येणार असल्याचं सांगण्यात आलंय. सोलापूर महापालिका नई जिंदगी येथे असलेल्या नई जिंदगी यूपीएससी या सेंटरची पाहणी आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीता गौडे, डॉक्टर रझी सय्यद, सिद्धेश्वर भोरके, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेविका भाईदा शेख, नगरसेविका तस्लीम शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राहून त्यांचा सत्कार आरोग्य खात्याकडून करण्यात आलाय. त्या ठिकाणी असलेल्या मान्यवरांनी यूपीएससी सेंटरची पाहणी केली. यावेळी निदर्शनास आलं की डॉक्टर आणि नगरसेवकांची बैठक, नियामक समिती, वार्षिक देखभाल, मंदित निधी खर्च करणं अशा विविध विषयांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत गरीब रुग्णांना औषध खरेदी करणं, प्रसूती माता नवजात बालकांना कपडे देणं, रुग्णालयातील शौचालय दुरुस्ती करणं, आणीबाणीच्या वेळी सगळ्यांना मदत करणं अशा विविध विषय मंजुरी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. नियामक समिती बैठकीमध्ये आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे म्हणाले, नई जिंदगी भागात कष्टकरी लोक आहेत, त्यांना वेळेत चांगल्या प्रकारचा उपचार मिळायला हवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नई जिंदगी येथे नियामक रुग्ण कल्याण समितीची नियामक समितीची बैठक आज 2 वाजता आपण आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये नई जिंदगी एरियामध्ये जे पॉप्युलेशन आहे या येथील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या दर्जेदार आरोग्याच्या सुविधा पुरवण्याकरता नागरी आरोग्य केंद्रामध्ये ज्या काही सोयी सुविधांचा तुटवडा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून व येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम हे लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन ते हस्तांतरित करणे याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार साधारण मार्च महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ही बिल्डिंग हँडओव्हर होईल आणि त्यानंतर आपण ही बिल्डिंग आपण कार्यान्वित करणार आहोत आणि येथे नागरिकांना उत्तम प्रकारच्या आरोग्याच्या सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशा वर्गाजवळ किती महिन्यात पेमेंट काय? अशा वर्गाचे जे पेमेंट आहे ते एसएनए अकाउंट जे सिंगल नोडल अकाउंट आहे हे महाराष्ट्र शासनाकडनं केल्यामुळे त्या पेमेंट आहे ऑक्टोबरपासून देण्यात आलेलं नव्हतं परंतु आता ते 2 दिवसात देण्यात येईल. महाराष्ट्र शासनाने नियामक समितीसाठी 1,75,000 रुपये निधी देत असतात, तो निधी टप्प्याटप्प्याने दिला जात असल्याचं सिद्धेश्वर भोरके यांनी सांगितलं. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत स्थापित असलेल्या नई जिंदगी आरोग्य नागरी आरोग्य केंद्र त्यामध्ये आज रुग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आलेली आहे. त्या बैठकीमध्ये सन्माननीय सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये सदस्यांमध्ये माननीय नगरसेवक तौफिक शेख सर, त्याच्यानंतर माननीय वैदवी शेख मॅडम, त्याच्यानंतर माननीय तस्लीम शेख मॅडम ह्या तिघांनीही उपस्थित राहिले आणि त्यांचे काय काय आहे डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी आहेत ज्या ज्या बाबी आहेत त्यांच्याकडून ते सुचवण्यात आलेले आहेत त्याच्या पूर्ण बाबींचा आपण परिपूर्ण पूर्तता करून त्याच्यामध्ये नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्र व्यवस्थितरित्या चालू करण्यासाठी व डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. सदरची बिल्डिंग ही नागरिकांच्या सोयीसाठी सदस्यत्व उपलब्ध झालेली आहे आणि ही पूर्णपणे बांधकाम 10 मार्च पर्यंत होऊन 1 एप्रिल पासून सर्व सोयीनियुक्त सर्व नागरिकांना सोयी देण्यासाठी तत्पर राहणार आहे. त्यामध्ये या तीनही नगरसेवकांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी भरपूर वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्यांचे प्रयत्नांनी ही बिल्डिंग तत्काळ करण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांनी जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांना तडा न जाता त्याच्या पुढे चांगल्या आरोग्य सोयी सुविधा देणे व औषधे गोळ्या देणे, गरीब लोकांना व गरजू लोकांना सर्व वैद्यकीय सेवा जेवढं पुरवता येईल तेवढं पुरवण्याचं आमचं प्रयोजन असून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाशासनाकडून दर वर्षाकरिता 1,75,000 रुपये हा निधी येतो. तो 3 टप्प्यांमध्ये येतो. 1 रुग्ण कल्याण समितीकरिता 1,00,000, त्याच्यानंतर एएमजी साठी 50,000 व अनटायर्ड फंड असं 25,000 अशा 3 टप्प्यांमध्ये निधी येतो. तर सर्व 3 टप्पे माननीय नगरसेवकांकडे मा आरोग्य अधिकारी यांनी आज सगळं नमूद करून त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी बसतात, कुठल्या कुठल्या गोष्टी खरेदी करता येतात त्याचं पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तसेच जो शासनाच्या निधी व्यतिरिक्त जो आपल्याला ओपीडी चार्जेसचे पैसे जमा होतात
ते खर्च करायलाही महाशासनाची अशी मुभा आहे की ती या नागरी आरोग्य केंद्राकरिताच खर्च करण्यात यावा, त्याचाही फायदा इथल्या नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी होणार आहे. नियामक समिती बैठक चांगल्या पद्धतीने पार पडली असल्याचं नगरसेवकांकडून व्यक्त केलं.